आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक सध्या सुरू आहे. या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहताय. सेनेचा मात्र एकही नेता या बैठकीत उपस्थित नाही आहे. बैठकीला जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते सुद्धा उपस्थित आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या कोट्यामध्ये असल्यानं काँग्रेस हायकमांडकडून आलेल्या नावावर बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ते झाल्यानंतर मग हे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यास वर्षावर जातील. आपल्याला माहिती आहे की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनातच व्हावी असा सूर आहे. तसा प्रयत्न किमान सरकार करत आहे. मात्र खरंच ही निवडणूक होणार की पुन्हा एकदा पुढे ढकलली जाणार याबाबत सुद्धा संभ्रम आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट जोडल्या गेलेल्या आहेत. वैदेही, काय अधिक माहिती आहे? एकतर ही निवडणूक होणार की नाही याबद्दल साशंकता आहे, मात्र कोणत्या नावावर शिक्कामोर्तब झालंय, दिल्लीतून कुठल्या नावाला पसंती मिळाली आहे? नक्कीच, जर आपण बघितलं तर खरं जर प्रत्येकाचं लक्ष खरं तर या निवडणुकीकडे लागलेलं आहे. कारण विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही अत्यंत महत्वाची झालेली आहे आणि खास करून सध्या महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या नावावरून सध्या मतभेद असल्याचं देखील उघड झालेलं आहे. काही वेळेपूर्वी या ठिकाणी बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील तर दाखल झाले, मात्र शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. मात्र आताच एकनाथ शिंदे जे आहेत ते देखील या बैठकीला आता उपस्थित राहिलेले आहेत. खास करून या बैठकीमध्ये अध्यक्षपदाच्या नावासंदर्भात जी आहे ती महत्वाची बोलणी होणार असल्याची बातमी कळते आहे. इतकंच नाही तर संग्राम खुपटे आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन प्रमुख नावांची खरं तर चर्चा होतीये. एकीकडे शिवसेनेचं असं म्हणणं आहे की पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला जास्त पसंती द्यावी, कारण भाजपला जर रोखायचं असेल तर पृथ्वीराज चव्हाण यांचा अनुभव जो आहे तो दाणगा आहे. ते या सगळ्या एकूणच मुद्द्यावर जे आहे ते भाजपच्या समोर जे आहे ते आपली भूमिका ठोसपणे मांडू शकतील. मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर संग्राम थोपटे यांच्या नावाला जी आहे ती राष्ट्रवादीची पसंती असल्याचं बघायला मिळत आहे. मात्र संग्राम थोपटे यांच्या बाबत जो आहे तो एक साशंकता शिवसेनेच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे एकूणच या दोन नावासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते कुरकुरी सुरू आहेत. पण हायकमांडकडून आता नाव जे आहे ते निश्चित होणार असल्याचं कळतं आणि हायकमांडमधून एकदा नाव निश्चित झालं आणि सह्याद्रीमधील बैठकीमध्ये त्याचं एकमत झालं की त्या नावासह वर्षावर मुख्यमंत्री आहेत त्यांना भेटण्यासाठी हे महाविकास आघाडीचे अगदी वैदेही, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, आपण या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की विधानसभा अध्यक्षपदासाठी नेमकं काँग्रेस कोणत्या नावाला पसंती देते, कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अर्थात दोन्ही मित्रपक्षांना ते नाव मंजूर व्हावं असा सुद्धा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दरम्यान